आपल्या सर्वांचे नेते माननीय नितीनजी माननीय श्रीधरराव गाडगेजी मान्य रवीजी शहापूरकर बहिणी मंचावर या ठिकाणी उपस्थित रणधीरभाऊ भाऊ सावरकर चेनभाऊ संचेती डॉक्टर उपेंद्र कोठेकर जगदीशजी गुप्ता बंटीजी कुकडे विदर्भातून आलेले सर्व अरविंदजींशी कधी ना कधी कदे संबंध आलेले किंवा निकटचा संबंध आलेले सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधू सर्वप्रथम मी माननीय अरविंदजी शहापूरकर यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि ही आपल्या सर्वांकरताच अत्यंत दुःखद अशा प्रकारचा हा प्रसंग आहे की अरविंदजींना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आपल्याला एकत्रित यावं लागत आहे आपल्यापैकी प्रत्येकाजवळ अरविंदजींच्या संदर्भात काही ना काही आठवण आहे कारण अरविंदजींचा स्वभाव असा होता की ते कार्यकर्त्याशी संपर्क नाही ठेवायचे ते परिवाराशी संपर्क ठेवायचे ते त्यामुळे त्यांचा संबंध हा कौटुंबिक असायचा आणि म्हणूनच कार्यकर्त्याच्या सुखदुःखामध्ये ते संमिलित असायचे आणि म्हणूनच एक वेगळ्या प्रकारचा संबंध हा प्रत्येक का कार्यकर्त्यासोबत अरविंदजींचा आपण सर्वांनी बघितलं मग अशी संजय बंगालींनी त्यांचा प्रवास सांगितला खरं म्हणजे शिक्षणानंतर नोकरी करायची की संघाचं कार्य करायचं त्यांनी संघाचं कार्य निवडलं आणि नरखेडला त्यानंतर अमरावती महानगरामध्ये मग खामगाव जिल्ह्यामध्ये प्रचारक म्हणून त्यांनी काम केलं आणि या सगळ्या दरम्यान त्या त्या ठिकाणी एक कौटुंबिक जिव्हाळा हा त्यांनी निर्माण केलं आताच रवीजींनी संघ कार्य त्यांनी कसं केलं आणि त्यांच्यातला जो संघटक होता त्यांच्यातला जो योजक होता तो कशा प्रकारे त्या ते ठिकाणी त्यांच्या कार्यातनं दिसत होता हे आपल्या समोर सांगितलं भारतीय जनता पक्षामध्ये माझ्यासारखा व्यक्ती माझा कार्यकर्त्यापासनं तर एका लोकप्रतिनिधीपर्यंत किंवा एखाद्या नेत्यापर्यंतचा प्रवास हा अरविंदजींसोबतच झालेला आहे त्याच्यामुळे अतिशय जवळून अरविंदींसोबत काम करण्याची संधी मिळाली खर तर त्यांनी जे काही संघ कार्य केलं होतं त्यामुळे साहजिक विदर्भातल्या अनेक भागांमध्ये त्यांचा संबंध होता आणि भारतीय जनता पक्षाचे संघटन मंत्री म्हणून खरं म्हणजे पहिल्यांदा त्यांना ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाचं काम करायला सांगितलं त्यावेळी त्यांची अपेक्षाही संघाचं काम करण्याची होती परंतु एकदा आदेश आला की मग काम करायचं अशी जी प्रथा आहे त्याप्रमाणे ते भारतीय जनता पक्षाच्या कामाला लागले पण हे जे काही त्यांचे जुने संबंध होते त्या संबंधांमुळे अरविंदजींनी विदर्भामध्ये एक आपली अतिशय वेगळी प्रतिमा तयार केली विदर्भातल्या गावोगावचे नेते नाही कार्यकर्ते देखील अरविंदजींना माहिती होती आणि इतका प्रचंड प्रवास मला असं वाटतं की अरविंदजीचं सगळ्यात मोठं बलस्थान काय असेल तर तो प्रवास होता प्रचंड प्रवास अरविंदजी हे सातत्याने करायचे आणि हा प्रवास केवळ सकाळी येऊन संध्याकाळी परत येणे इतपुरतं मर्यादित नव्हता अनेक वेळा दिवसांदिवस वेगवेगळ्या ठिकाणी शहरांमध्ये गावांमध्ये राहायचं कार्यकर्त्यांच्या घरी राहायचं नेत्यांच्या घरी राहायचं आणि त्यातनं त्यांच्या कुटुंबासोबतही जिव्हाळा निर्माण करायचा अशा प्रकारचं अरविंदजींचं कार्य होतं आणि म्हणूनच कार्यकर्त्यांसोबत नेत्यांनाही एक हक्काचा व्यक्ती कोण तर अरविंदजी आपल्या मनातल्या गोष्टी कोणाकडे सांगता येतील तर अरविंदजींकडे सांगता येतील अनेक वेळा काम करताना संताप असतो उद्रेक असतो हा संताप आणि उद्रेक कुठे व्यक्त करता येईल तर तो अरविंदजींकडे करता येईल अशा प्रकारची एक खात्री ही नेत्यांमध्ये असायची आणि म्हणून विदर्भातले मोठे मोठे नेते हे देखील आपलं मनमोकळ अशा प्रकारचा संवाद अरविंदजींशी ठेवायचे अने आणि अनेक वेळा तणावाच्या वातावरणामध्ये तो तणाव बॅलन्स करण्याचं काम एक संवाद स्थापित करण्याचं काम हे अरविंदजींना करताना आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलं जेव्हा प्रवासात नसतील त्यावेळी अरविंदजी हमखास विभागीय कार्यालयामध्ये आपल्याला भेटायचे खरं म्हणजे अरविंदजींनी आणि माननीय नितीनजींनी विभागीय कार्यालयाची जेव्हा निर्मिती केली आणि त्यानंतर विभागीय कार्यालय हे विदर्भातल्या कार्यकर्त्यांकरता आणि नेत्यांकरता एक अतिशय हक्काचं ठिकाण झालं मला आठवतं की विदर्भ विभागीय कार्यालयाचं ज्यावेळेस उद्घाटन होतं तर त्यावेळेस अरविंदजींनी मला बोलवलं आणि सांगितलं की प्रमोदजी येणार होते तर तिथे समोरच सभा होती आपली तर याची जबाबदारी उद्घाटनाची सभेची तू करायची पेढे वगैरे जे काय ते तयार करून घ्यायचे आणि पहिल्यांदाच अशा प्रकारची जबाबदारी माझ्याकडे होती ती जबाबदारी नीट पार पाडली आणि आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे वर्षभर बिल काही देता आलो नाही त्यामुळे तो जो व्यक्ती होता तो चक्रा मारायचा मी अरविंदजींकडे यायचो अरविंदजी म्हणायचे काय चिंता करतो आपण कोणाचं दिला आहे म्हणून त्याचा देऊ पण देऊ योग्य वेळी देऊ काळजी करू नको असं गमतीने म्हणायचे पण शेवटी त्यांनी मध्यस्थी करून आणि मग ते जे काही त्याचं बिल वगैरे होतं ते, ते दिलं पण एकेका कार्यकर्त्याला निवडून त्याला जबाबदारी देऊन त्याच्यातलं जे काही नियोजन आहे योजकता आहे ती तयार करायची नेतृत्व तयार करायचं अशा प्रकारची अरविंदजीची पद्धती होती आणि विभागीय कार्यालयामध्ये देखील त्या ठिकाणी बसल्यानंतर पत्रकार असतील लोक असतील सगळ्यांना भेटायचे आणि जर ते बाहेर नसतील तर विभागीय कार्यालयात असतानाही दिवसभरात फोनवरून अनेक नेत्यांशी कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क असायचा म्हणजे विदर्भात ते नागपूरला असले तरी त्यांचा संपर्क असायचा नसले तरी संपर्क असायचा असा सातत्याने संपर्क ठेवण्याचं काम ते करायचे निवडणुका आल्या की निवडणुकांचं एक मोठ भार हा त्यांच्यावर असायचा त्या सगळ्या योजना त्याचा सगळा बॅकबोन म्हणून ते काम करायचे आणि मला असं वाटतं की त्या काळामध्ये विशेषतः लोकांना समजवण्याचं काम कार्यकर्त्यांना समजवण्याचं काम ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांना समजवण्याचं काम नाराज झालेल्यांना समजवण्याचं काम हे अरविंदजी खूप मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये करायचे खर तर अनेक जसं मगाशी संघटनेच्या संदर्भात सांगितलं पद्धती अरविंदजींनी सुरू केल्या विशेषतः विदर्भ विभागीय कार्यालयामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीपूजन करायचं आणि माननीय नितीनजी आणि सगळे नागपूरचे कार्यकर्ते जिल्ह्यातले यांनी तिथे डबा घेऊन यायचा आणि तिथे जेवण करायचं मला असं वाटतं की वर्षानुवर्ष आजही ती पद्धत चाललेली आहे पण या पद्धतीमुळे कार्यकर्ता म्हणून एक जिव्हाळा हा निश्चितपणे त्या ठिकाणी निर्माण व्हायचा आणि दिवाळीच्या निमित्ताने सगळे कार्यकर्ते आपापल्या घरचे डबे घेऊन त्या ठिकाणी येणार त्या ठिकाणी जेवण होणार त्याकडे गप्पा होणार हास्यविनोद त्या ठिकाणी होणार त्यातनं ज्याला आजच्या शब्दामध्ये बॉन्डिंग म्हणतो अशा प्रकारचं त्यातनं तयार करण्याचं काम हे अरविंदजी करायचे विशेषतः एक अजून गोष्ट अरविंदजींची म्हणजे वेगळी ही सांगितली पाहिजे की अरविंदजी आपल्या बुलढाणा जिल्ह्यात किंवा खानदेशातली जी, जी मिरची भाजी आहे ती अतिशय उत्तम स्वतः तयार करायची आणि सगळ्यांना जेवायला बोलवायची अरविंदजी मला असं वाटतं महिन्यातनं एकदा मिरचीची भाजी बनवायची आणि वेगवेगळ्या लोकांना जेवायला बोलवायचं आणि त्यातनंही एक प्रकारचा जिव्हाळा हा तयार व्हायचा आणि आम्ही वाट पाहायचो सगळे की आता अरविंदजी कधी मिरचीची भाजी बनवणार आणि आपल्याला जेवायला बोलवणार त्यामुळे हा जो काही एक घरगुती कनेक्ट होता एक संबंध होता हा खरं म्हणजे अरविंदजींनी खूप मोठ्या प्रमाणात जोपासला गावोगावी सगळ्या निवडण नगरपालिका असो जिल्हा परिषदा असो प्रत्येक ठिकाणचा कार्यकर्ता माहिती असल्यामुळे त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांसोबत एक त्यांचा कनेक्ट असायचा आणि त्यातनं त्या त्या परिस्थितीमध्ये ज्या अडचणी उद्भवायच्या त्या अडचणी सोडवण्याचं काम हे अरविंदजी निश्चितपणे त्या ठिकाणी करायचे आणि अनेक वेळा वाईटपणा घ्यावा लागायचा अनेक वेळा नेत्यांचा वाईटपणा देखील घ्यावा लागायचा कारण शेवटी अनेक वेळा अशी परिस्थिती यायची की दोन नेते हे वेगवेगळ्या भूमिका मांडायचे त्यातली कुठली तरी एक भूमिका आता ते संघटन मंत्री असल्यामुळे त्यांना काही राजकीय नेत्यासारखं त्यातनं अंग काढता यायचं नाही त्यामुळे कुठली तरी एक भूमिका स्वीकारावी लागायची मग त्या भूमिका स्वीकारल्यानंतर कधी कधी दुसरा नेता टोकाचा त्या ठिकाणी नाराज व्हायचा पण नाराज झालेल्या नेत्याच्या घरी जाऊन त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपला जिवाळा हा कायम करायचा अशा प्रकारचा त्यांचा नेहमी प्रयत्न असायचा मला आठवतं की एकदा अहमदाबादला कार्यकारिणी झाली होती आणि अहमदाबादच्या कार्यकारिणीच्या वेळी अरविंदजी म्हणाले आपण आता इथन जीप घेऊन जाऊ आणि मग त्यांच्याकडची जी जीप होती त्यातल्या सगळ्या सीटा काढल्या म्हणाले जास्त लोक आपल्याला बसायचं सीटवर बसताना येणार आणि मग त्या सीटा काढून त्याच्यामध्ये गाड्या टाकल्या त्या गाद्यांमध्ये आम्ही म्हणाले आता इथनं आपण खामगावला जाऊ खामगावला गेल्यावर तिथनं भाऊसाहेबांना घेऊ आणि तिथनं आपण अहमदाबादला जाऊ मग आम्ही त्या जीपमध्ये त्या गाद्या बिद्या टाकून म्हटलं आम्ही कशे मावणार तुम्ही बसा काय होत नाही असं करून नऊ लोक त्या जीपमध्ये बिद्या टाकून त्यात आम्ही आपलं खामगावला जाऊन त्या आमच्या गर्दीत परत भाऊसाहेबांना घेतलं आणि त्या ठिकाणी अहमदाबादला गेलो असे अनेक प्रयोग हे अरविंदजी सातत्याने करायचे पण त्यातनं त्याचा मूळ उद्देश असायचा की एक सगळ्यांसोबत एक जिव्हाळा तयार झाला पाहिजे कौटुंबिक संबंध तयार झाला पाहिजे एक टीम स्पिरिट तयार झालं पाहिजे अशा प्रकारचं टीम स्पिरिट तयार करण्याचं काम ते करायचे खरं म्हणजे संघटन मंत्री म्हणून कशा प्रकारचं काम केलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे अरविंदजी त्या ठिकाणी होते मला आठवतं की एकदा अरविंदजीची सवय होती की कोणी काही म्हटलं तरी ते असे स्मित हास्य करायचे असायचे एक दिवस प्रमोदजी त्यांना असं म्हणाले की अरविंदजी तुमचं जे काही हास्य आहे मोनालिसा सारखं आहे हे कशा करताय म्हणजे योग्य ते करताय की अयोग्य ते करताय तुम्हाला पटलाय की नाही पटलाय हे हास्यातनं समजत नाही त्यामुळे नेमकं काय ते तुम्ही सांगा पण मला असं वाटतं की असा कुठलाही प्रसंग कितीही कशाही प्रकारचा प्रसंग आला तरी तो आपल्या हास्याने आणि त्या ठिकाणी परिस्थिती डळमळीत न होता ते त्या ठिकाणी तो प्रसंग निश्चितपणे झेलायचे खरं म्हणजे पहिल्या अपघाताच्या वेळी तो देखील अतिशय भीषण अपघात होता त्यातनं अक्षरशः ईश्वराच्या कृपेने अरविंदजी वाचले पण आपल्यापैकी अनेकांना लक्षात असेल की ऑरेंज सिटी हॉस्पिटलला अरविंदजी त्यावेळी ऍडमिट होते आणि अक्षरशः विदर्भातल्या कार्यकर्त्यांची रीग असायची मिळा लागलेला असायचा त्या ठिकाणी आणि त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या सगळ्यांच्या प्रार्थनांनी अरविंदजी त्यावेळेस त्या अतिशय भीषण अपघातातनं वाचले पण अर्थातच एक संघटन मंत्री म्हणून संघटक म्हणून ज्या ताकदीनं ते काम करू शकायचे तेवढ्या ताकदीनं ते काम करू शकणार नव्हते कारण निश्चित काही शारीरिक क्षमता त्यातनं कमी झाल्या होत्या पण मानसिक क्षमता पूर्ण कमी झाली नव्हती ती जशी तशीच होती त्यामुळे जसं हालचाल करता यायला सुरुवात झाली किंवा जसं थोडं शक्ती आली तसं अरविंदजीने काम मागून घेतलं आणि काम करणं सुरू केलं मला असं वाटतं की खरं म्हणजे पहिल्या अपघातामध्ये त्यांच्यातल्या संघटक जो आहे त्याचा जीव त्याची शक्ती कमी झाली पण दुर्दैवाने दुसऱ्या अपघातात मात्र अरविंदीच आपल्यातनं निघून गेले या सगळ्या दरम्यान ज्येष्ठ आघाडीचं काम त्यांनी हातामध्ये घेतलं मला असं वाटतं की ज्येष्ठ आघाडीत तितका फिरणारा ज्येष्ठ आघाडीचा नेता कुठला झालाच नाही गावोगावी फिरून सगळ्या जुन्या लोकांशी कनेक्ट होतात त्या ठिकाणी पण अनेक वेळा डॉक्टर कोठेकरांना समजावं लागायचं की कारण भीती वाटायची की यांच्या तब्येतीला झेपेल की नाही एवढं फिरणं मग ते सांगायचे की अरविंदजी कमी फिरात होतं पण अरविंदजी काही ऐकायचे नाही कारण त्यांचा प्राणच हे संघटन होतं त्यांचा प्राणच लोकांशी संपर्क होता त्यांचा प्राणच लोकांशी संबंध होता अरविंदजींकडे आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की खरं म्हणजे आता कालच महालक्ष्म्यांचा सण झाला वर्षानुवर्ष आपल्यापैकी अनेक लोक अरविंदजींकडे महालक्ष्मीच्या प्रसादाला आपण जात होतो सगळ्या लोकांना आपल्या परिवारासोबत समावून घ्यायचं यात अरविंदजींची हातोटी होती आणि जे काम हातात घेतलं मंदिराचं काम हातात घेतलं तर मंदिर पूर्ण करायचं शेती करायची तर शेतीमध्ये प्रयोग करायचे शेतीमध्ये स्वतःला झोकून द्यायचं म्हणजे कुठलंही काम अर्ध्या मनाने कधी अरविंदजींनी केलं नाही ते पूर्ण मनाने कुठलंही काम त्या ठिकाणी करायचे आणि म्हणूनच मला असं वाटतं की अतिशय आपल्या सगळ्यांना त्यांचं जाणं म्हणजे कदाचित आपल्यापैकी अनेकांचा संपर्क गेल्या काही वर्षात त्यांच्याशी कमी झाला पण तो कमी झाला असला तरी अरविंदींबद्दलचा जिवाळा त्यांच्याबद्दलचं प्रेम हे कधी कमी झालं नाही कारण त्यांच्या सोबत ज्यांनी काम केलंय त्यांनी ते अनुभवलेलं आहे जातीच्या पातीच्या पलीकडे गरीब श्रीमंतच्या पलीकडे कार्यकर्ता हा त्यांचा जीवकी प्राण होता आणि त्याच्याशी संबंध त्याच्याशी संपर्क हेच खरं त्यांच्या कामाचं सूत्र होतं आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यांचं जाणं आपल्या सगळ्यांना अतिशय चटका लावून या ठिकाणी गेलेला आहे खरं म्हणजे अशा प्रकारचे कार्यकर्ते हे तयार होणं हे फार कठीण आहे पण शेवटी मला असं वाटतं की संघाच्या पद्धतीतनं आपण जे व्यक्ती निर्माण म्हणतो त्यात ज्या लोकांकडे पाहून आपल्याला वाटतं की खऱ्या अर्थानं कार्य कसं केलं पाहिजे त्यापैकी एक, एक, एक अरविंदजी त्या ठिकाणी होते खरं म्हणजे अनेक गोष्टी सांगता येतील मंचावर बसलेल्या सगळ्यांच्या आठवणी समोर बसलेल्या सगळ्यांच्या आठवणी इतक्या आठवणी असतील कारण प्रत्येकाच्या जीवनाला कुठेतरी अरविंदजींनी स्पर्श केलेला आहे पण आज अरविंदजी आपल्यामध्ये नाहीत ते नसले तरी शहापूरकर परिवार वहिनी आहेत मुली आहेत आपलाच परिवार आहे त्याच्यामुळे शेवटी या परिवाराच्या पाठीशी देखील आपण सगळे अतिशय खंबीरपणे येत्या काळात देखील उभे राहूच पण मला असं वाटतं की आजच्या या प्रसंगी यापेक्षा अधिक न बोलता मी त्यांच्या आठवणींना उजाळा देत असताना आपल्या सर्वांच्या वतीने अरविंदजींना अतिशय विनम्र अशा प्रकारची श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद